कलासत्तनेश्चा अभिव्यक्ती सभा क्रमांक 55 मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण दिवाळीच्या आता तोंडाशी आहोत, तेव्हा सर्वांना सर्वप्रथम दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि दिवाळीनंतर दिवाळीच्या निमित्तानं एक खूप छान काहीतरी कार्यक्रम आपल्या मनातली, आपल्या जगण्यातली, आपल्या आयुष्यातली हिरवळ वाढवणारा कार्यक्रम आज केतकी घाटे आणि मंदार दातार हे दोघं जण घेऊन आलेले आहेत। आणि आता फॉर अ चेंज दरवेळेला आपण रेकॉर्डेड व्हिडिओ दाखवतो, त्याच्याऐवजी आज आपण लाईव्ह हा प्रोग्राम करणार आहोत, त्यामुळे तुम्ही मनमोकळी दाद देऊ शकाल। फक्त एवढंच की आपल्या घरातले इतर मंडळींचे आवाज जरा येणार नाहीत याची काळजी घ्या आणि ह्या कार्यक्रमाचा आनंद वाढवूया आपण। या कार्यक्रमामध्ये आपण असं करतोय की इंटरॅक्शनही पॉसिबल आहे, मध्ये मध्ये कवितांना आपण छान दाद देऊ शकू, बोलू शकू सगळ्यांची एकमेकाशी। फक्त तो बोलणं गोंगाट होणार नाही अशी काळजी घेऊया। आणि मला वाटतं आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया। मी केतकी आणि मंदार दोघांनाही विनंती करतो तुम्ही कार्यक्रमाला सुरुवात करा। सर दोघांच्या लोकांची ओळख तेच करून देणार आहात का तुम्ही करून देणार आहात? म्हणजे आता काय काय टेक्निकल ओळख करून द्यायची हा मलाही प्रश्न आहे। केतकीच्या बाबतीत अर्थात खूप काही बोलता येण्यासारखं आहे। केतकी आमच्या रंगगंधची सुरुवातीपासूनची खूप मोठी कार्यकर्ती पण आहे आणि त्याला काय म्हणायचं ऍक्टर ऍक्ट्रेस आहे आणि खूप अनेक एकांकिकांमध्ये तिने आमच्या सोबत खूप छान काम केलं। म्हणजे आमची हक्काची हिरोईन होती ती। अंकुर एकांकिका पहिल्यांदा केली त्यावेळेला, म्हणजे वयातलं आमचं अंतर सोडा, पण तिनं माझ्या मिसेसचा रोल केला होता आणि खूप छान ती एकांकिका सादर झाली होती। त्याच्यानंतर अर्थातच अनेक एकांकिका, कवडसा केली, हे केलं आणि अनेक नाटकं केली आणि त्याच्यामध्ये खूप छान तिनं त्या सगळ्याची भूमिका जगली ती त्याच्यामध्ये। आणि नंतर अर्थात पर्यावरणाच्या बाबतीतलं मोठं काम ती आणि मानसी करंदीकर या दोघांनी मिळून खूप मोठं उभं केलं। आयकॉस त्यांची संस्था आहे आणि त्या बाबतीत तिला जी अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे। आणि अर्थात इतरही खूप गोष्टी, म्हणजे आता पर्यावरणाशी रिलेटेड कोणीतरी शिक्षण घेतं असं म्हटलं की म्हणतो केतकी घाटेंना ओळख, हो त्या माझ्या मॅडम आहेत, त्या मला शिकवतात असं सगळ्या जण म्हणतात। कुणाकुणाशी बोलताना जेव्हा विचार येतो त्यावेळेला सगळं कळतं। तर एनिवे, आणि मंदारची मला वाटतं ओळख केतकीने करून द्यावी, मला म्हणजे फार डिटेल्स पाहिजे। दोघही चाळीसगावचे आहेत का? नाही नाही, मंदार पुण्यातला आहे। मला मंदार पुण्याचा आणि मंदारची माझी ओळख पुण्यातच झाली। मंदार सायंटिस्ट आहे आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट आणि तुम्ही म्हणलात की माझ्याविषयी बोलणं कमी जितकं बोलू तितकं, तर मग मंदार विषयी तर मग खूपच पूर्ण आपल्याला बराच वेळ लागेल त्याची नीट ओळख करून द्यायची झाली तर। खूप गोष्टी करतो मंदार, तर त्यातली आजची रिलेव्हंट म्हणजे कविता पण करतो, तर त्यामुळे आजच्या कार्यक्रमातल्या बऱ्याचशा कविता त्याच्या पण आहेत। ऑफिशियल ओळख म्हणजे आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट नावाची एक इन्स्टिट्यूट आहे पुण्यामध्ये, काही जणांना माहिती पण असेल। तर त्या संस्थेत तो सायंटिस्ट म्हणून काम करतो, रिसर्च करतो वेगवेगळ्या विषयांवर। म्हणजे समजा एक वनस्पतीतला एक जीनस, म्हणजे समजा काय समजा आंबा, तर ह्याच्यावरच डिटेल काम केलं जातं आपल्याकडे। तर तसं तो वेगवेगळ्या जीनस लेवलच्या झाडांवर तो काम करतो। गवतांवर बरंच काम त्याने केलेलं आहे, ऑर्किड्सवर केलंय, त्याने खूप पुस्तकं लिहिली आहेत वेगवेगळ्या विषयांवरची। पुस्तक कुठली लिहिली आहे मंदार तू सांगतोस का सगळ्या पुस्तकांविषयी थोडक्यात? नको नको नको, आज मी कवीच्या रोल मध्ये दहा पुस्तक आहेत माझी आणि त्यातली तीन मराठीतली आहेत। पुस्तकातली नाव सांग। गडकिल्ल्यांवरील वनस्पती असं ट्रेकर साठी लिहिलेलं एक पुस्तक आहे, त्यानंतर वानसवाटा नावाचं एक पुस्तक आहे आणि यक्षपुष्पे ऑर्किड्स वर लिहिलेलं कॉन्टिनेंटलचं एक पुस्तक आहे, कॉन्टिनेंटल पब्लिकेशन। जरूर आता ही पुस्तकं खूप छान आहेत काका, त्यातल्या दोन पुस्तकांमध्ये चित्र मी काढली आहेत। हा
तर आणि मुख्य म्हणजे काय सांगायचं तर मी मंदार मानसी पण आहे तिथे आम्ही गेली जवळजवळ 20 वर्ष निसर्गात एकत्र हिंडतोय आणि ते हिंडत असतानाच खर तर म्हणजे ह्या सगळ्या एकमेकांमधल्या गोष्टी कळल्या कवितांची आवड वगैरे आणि हा कार्यक्रम काय करायला आम्ही सुरुवात केली करू शकतो सुरू आता करा करा तुमचं दोघांचंही परत एकदा मनपूर्वक स्वागत आणि जे आता उशिरा जॉईन झालेत त्यांच्यासाठी सांगतो की हा सगळा कार्यक्रम आपण रेकॉर्ड करतोय आणि नंतर आमच्या रंगगंध कला सत्यन्यासच्या युट्यूब चॅनलवर हा कार्यक्रम परत सेव्ड असेल त्यामुळे ज्यांना ज्यांना तुमच्या मित्रांना सांगायचं झालं मित्रमैत्रिणींना किंवा हो मिस असा मस्त कार्यक्रम झाला आपण तुम्हाला आता मिस झाला तर तो त्यांना युट्यूब चॅनलवर पण अनुभवता येईल नंतर तेही पॉझिटिव्हली सांगा अर्थात नेहमी सगळ्यांची जी सांगण्याची प्रथा आहे त्याप्रमाणे आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बघा त्यावरती आतापर्यंत झालेल्या अभिव्यक्ती सभा आहेत जवळजवळ आजची 55वी आहे तर रविवारी आम्ही अभिव्यक्ती सभा करतो आणि आमच्या वेगवेगळ्या अभिवाचन स्पर्धा नंतर याची कथाकथन स्पर्धा गीत गायन स्पर्धा या सगळ्यांच्या मधले खूप छान छान परीक्षकांची मतं किंवा त्यांनी दिलेली चांगली माहिती चांगलं गायडन्स हे सगळं आपल्याला त्या ह्याच्यावरती बघता येईल त्या युट्यूब चॅनलवर बघता येईल तेव्हा सगळ्यांना परत एकदा सांगतो की आमच्या युट्यूब चॅनलवर हा कार्यक्रम अनुभव आहे पण त्याच्या आधीचे पण कार्यक्रम जरूर अनुभव आणि मंदार दोघांना मी विनंती करतो त्यांनी आता कार्यक्रमाला सुरुवात करायला नमस्कार. उघडे डोळे आणि चालणारे पाय उघडे डोळे आणि चालणारे पाय आणखी तुम्हाला हवंय काय सुट्टीतही कशाला घरात बसता चला उठा पकडा रस्ता चुकार वाटांना घालत साद चुकार वाटांना घालत साद अवखळ वाऱ्याशी घालत वाद फुलांचं देणं द्यायलाच हवं डोळ्यांनी सारं पाहायलाच हवं कारवी फुलते वर्षांनी सात कारवी फुलते वर्षांनी सात अग्निशिखेची दरवर्षीच वात जागा चिक्कार इच्छा जर फार तोरणा किल्ला किंवा कासचं पठार पावसाचा सावट उन्हाचा त्रास कारण असली कितीही खास तरी घरी बसून चालेल काय रानातलं गाणं गवसेल काय पावसाचा सावट उन्हाचा त्रास कारण असली कितीही खास तरी घरी बसून चालेल काय रानातलं गाणं गवसेल काय पावसाचा नाद ढगांच्या गाठी सार जमलंय आपल्यासाठी जाताना बरोबर घ्यायचं काय अहो उघडे डोळे आणि चालणारे पाय. मंदारनी स्वतःनेच लिहिलेली ही साध कविता आणि अगदी अप्रोप्रिएट आम्ही जे अनेक वर्ष या फील्ड वर्षा कामाच्या निमित्ताने जंगलांमध्ये नदीच्या खोऱ्यांमध्ये वाळवंटामध्ये गवताळ प्रदेशांमध्ये हिंडतोय तर ते अगदी त्याने परफेक्ट वर्णन केलंय उघडे डोळे चालणारे पाय आणखी तुम्हाला हवंय काय. तर परत एकदा रंगगंध परिवाराचं मनापासून आभार कारण आम्हाला त्यांनी इथे ह्या व्यासपीठावर इथे बोलवलं आणि हा कार्यक्रम आम्ही इथे सादर करतोय. हे प्रयोग आम्ही कसे सुरू केले याची अगदीच साधीशी गोष्ट आहे गमतीदार की काही वर्षांपूर्वी एकदा मंदार आणि मी असंच गप्पा मारत होतो आणि तेव्हा असं आम्ही बोलत होतो की ह्या जंगलांमध्ये जाऊन आला ना की काहीतरी राहून जात आहे असं वाटायचं आम्हाला म्हणजे परत शहराकडे यायची इच्छा नसायची. मग आम्ही असं ठरवलं की एकमेकांना पत्र लिहायची आणि जो काय तिथला अनुभव आहे तो लिहून काढायचा म्हणून आम्ही एकच डायरी केली आणि त्या डायरीत मंदार एकदा लिहायचा त्याचा अनुभव आणि मग मी लिहायचे असं आम्ही ते डायरी एक्सचेंज करत राहिलो आणि बरेच लेख लिहिले त्याच्यामध्ये. मंदारने तर त्याच्या स्वतःच्या कविता लिहिल्या मी पण माझ्या आवडीच्या काही कविता लिहिल्या आणि एका कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये त्या डायरीतल्या काही लेखांचं वाचन केलं काही कवितांचं पण मग वाचन करूया असं एक विचार डोक्यात आला. मंदारने त्यापूर्वी त्याच्या एका मित्राबरोबर पण ह्या कवितांचं वाचन पूर्वी ह्या पद्धतीने केलं होतं पण मग आम्ही ठरवलं की ह्याला अजूनच नीट तयारी करून एक काहीतरी फॉर्मल स्वरूप द्यायचं आणि म्हणून मग हा कवितेतील वनस्पती असा कार्यक्रम आम्ही सुरू केला. त्या कवितांमध्ये अजूनही काही भर घातली इतर सगळ्या म्हणजे बोरकर इंदिरा संत शांता शेळके वगैरे यांच्या पण कवितांचं त्याच्यामध्ये भर घातली
आणि हा कार्यक्रम सुरू झाला. तर कवितेतील वनस्पती असं म्हणल्यावर सगळ्यात आधी आपल्या डोळ्यासमोर येतो, जसं तुम्ही स्क्रीनवर बघताय की वेगवेगळ्या आकारा प्रकारची वेगवेगळ्या वेळी फुलणारी फळणारी सुंदर पालवी असलेली झाडं. तर ह्याच नुसतं झाडांवर पद्मा गोळे यांनी इतकी सुंदर कविता लिहिली आहे, तर ती मी सादर करते. झाड स्लाइड बदलत नाहीत. झाड माझ्या मनातली फुलं स्वतःवर फुलवणारी, झाड माझ्या मनातली फुलं स्वतःवर फुलवणारी, माझ्या मनातल्या हिरव्यानं रंगणारी. झाड माझं पानगळ तिचं दुःख सोसणारी, माझ्या संगे व्याकुळ होऊन मिटून बसणारी. झाड हिमालयातली आकाशात चढणारी, सह्याद्रीतल्या दरीतल्या वारल्यांशी भिडवणारी. झाड खिडकीतून दिसणारी, रेल्वेतून पळणारी, फटीतून डोकावणारी, पायातून घुटमळणारी. झाड रस्त्यावरली पलीकडली देवळातली, नदीकाठची अलीकडली डोळ्यातली. झाड दुरूनच जवळ घेत मनाला शांतवणारी, खुजा मनाला आभाळ वेड लावणारी. झाड. अच्छा ठीक आहे. तर शहरात आपल्या आसपास असणारी झाड कवयित्रीला कशी वाटली हे आताच्या कवितेत आपण ऐकलं. पण हे झालं एखाद्या झाडाचं, एखाद्या दुसऱ्या झाडाचं. तर आपल्याला शहराच्या बाहेर जाऊन एखाद्या जंगलात जायची आणि घनदाट देवराई एका वेळी अनेक झाडं बघायची संधी मिळाली तर काय नेमक्या भावना येतील? तर ती जंगलातली जी घनदाट अरण्य आहे ज्याच्याविषयी आपण बोलतोय, एखादी देवराई असेल तर? तर देवराई म्हणजे काय? तर देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखून ठेवलेलं जंगल. या ज्या जंगलामध्ये घनदाट असं वन असतं, एक स्थानिक देव असतो, तो स्थानिक त्याची नावं असतील सोमजाई, काळकाई, वाघोबा, भैरोबा अशी. आणि तिथली माणसं सांगतात की या जंगलाच्या परिसरात किंवा या देवराईमध्ये एखादं झाड जरी तुम्ही तोडलं किंवा त्याला धक्का लागेल असं काही केलं तर स्थानिक देव शाप देतो. आणि त्या शापाच्या भीतीपोटी किंबहुना या देवाच्या भीतीपोटी पिढानुपिढ्या हे जंगल राखून ठेवलं गेलंय. आणि आम्ही ज्याला आमच्या शास्त्राच्या परिभाषेत इकोसिस्टीम म्हणतो, क्लायमॅक्स इकोसिस्टीम किंवा रेफरन्स इकोसिस्टीम, ती आपल्या देवरायांमध्ये आपल्याला तशी दिसू शकते. आणि एखाद्या परिसरात तुम्हाला जायचंय आणि ती तिथं मानवी हस्तक्षेपाशिवायचं एखादं जंगल कसं असेल हे माहीत करून घ्यायचं की 1000 वर्षापूर्वी या भागात काय जंगल असेल, तर या देवराया त्या भागातल्या बघितल्या तर तुमच्या लक्षात येतील. त्या देवरायांमध्ये अतिविशाल वृक्ष आहेत, जाड मोठ्या ज्यांना महावेली म्हणता येईल अशा वेली आहेत, शेकरू सारखे प्राणी, धनेशासारखे दुर्मिळ पक्षी आहेत, बुरशा, लायकेन्स, ऑर्किड्स असं सगळं या जंगलात आहे. आणि त्या देवरायांमधला जो ओलावा आहे, तिथला जो गंध आहे, तो अत्यंत विलक्षण आहे. देवरायांवर कविता म्हणलं तर 4 ओळींची शार्दूल विक्रीडित वृत्तात लिहिलेली केशवसुतांचे एक नैऋत्यकडले वारे या संग्रहात, या कवितेमध्ये ह्याच्या 4 ओळी आहेत. आणि 4 ओळींमध्ये देवराईचं छान वर्णन आहे. पण मला वाटलं देवराई एवढ्या मोठ्या परिसंस्थेचं वर्णन करायचं असेल तर 4 ओळी पुरेशा नाहीत. तर आपण थोडं अजून त्याचा विस्तार करू. आणि मग हा विस्तार मी केला आणि तेच वृत्त, शार्दूल विक्रीडित वृत्त ठेवूनच विस्तार केला. आता मी पहिल्यांदा 4 ओळी ज्या वाचतो त्या केशवसुतांच्या आहेत आणि नैऋत्यकडले वारे त्यातल्या. आणि त्यानंतर केतकी माझ्या, मी जो विस्तार केलेला पुढच्या काही ओळी आहेत त्या वाचेल. तर केशवसुत असं म्हणतात, जागो जागही दाटल्या निबिडकी त्या राहट्या रानटी, जागो जागही दाटल्या निबिडकी त्या राहट्या रानटी, ते आई नही खैर किंजळ जसे पायी रही दाटती, वेली थोर इतस्तता पसरुनी जातात गुंतुनी रे, वेली थोर इतस्तता पसरुनी जातात गुंतुनी रे, चेष्टा त्या मधून यथेच करती नाना परी वानरे. आणि याच्या पुढची जी मी वाचणार ती मंदारनी केलेली कविता, ही झाडी किती दाट काय पुसता, ही झाडी किती दाट काय पुसता, येईन दिप्ती तळी,
शिरण्याला आत एक कवडसाही जागा नसे मोकळी ओलावा ठेव अंतरी टिकवुनी ऐसे तळांशी झरे ओलावा ठेव अंतरी टिकवुनी ऐसे तळांशी झरे करीती विहार नित त्या तरे पहा किती देखणी वनचरे वानस हरित सर्व काळ त्यांची परणे रीती खालती नाना कीटक सरिसृप त्यामध्ये मग आसरा शोधती जन राखती जिस सह्यगिरीचे गिरिकंदरी जीवसे जन राखती जिस सह्यगिरीचे गिरिकंदरी जीवसे ऐसी प्रिय देवराई सकलिका अधिवास ऐसा नसे मंदाने खूपच सुंदर लिहिले म्हणजे आम्ही असे त्याचे कीवर्ड्स लिहिले होते की देवराई म्हणल्यावर हा जो सगळा अंधार आहे तिथला ओलावा आहे भयंकर ताट असतं हे रान तर ते अगदी सुंदर ह्या शार्दूल विक्रीत वृत्त वापरून त्याने ही कविता लिहिली आहे. तर ह्या झाडांनी म्हणजे एखाद्या कवीला किंवा कवयित्रीला जसं जंगलाने भुलवलेलं असतं तसंच किंवा खरं तर थोडस जास्तच काकणभर जास्तच फुलणाऱ्या झाडांनी मोहावलेलं असतं. फुललेली असतील झाड तर त्याच्यावरती कविता लिहावी असं अनेकच कवी कवयित्रींना वाटत आलंय आणि अनेक जणांनी झाडावर कविता लिहिल्या आहेत. काहींनी अगदी हिरव्यागार झाडांवरती लिहिल्या आहे. काही पानगळीच्या जंगलामध्ये जे काही विशिष्ट झाड असतात जी पानं पूर्ण गाळतात आणि भरभरून फुलतात तर पटकनच अशी झाड लक्ष वेधून घेतात अशा झाडांवर मंदारनी ही कविता लिहिली आहे. आणि विशेषतः ही सगळी झाडं फुलतात ग्रीष्मात. तुम्हाला हे स्लाइड दिसतात ना जस्ट खात्री करते दिसतात ना मंदार ग्रीष्म तेज हे पहातरी ग्रीष्म तेज हे पहातरी फुलणाऱ्या पळसांचा देश जणू भगव्या वर्णाचा देश फुलणाऱ्या पळसांचा वेश जणू भगव्या वर्णाचा देश पळस फुले हा उरा उरी ग्रीष्म तेज हे पहा तरी शाल्मलीच्या फुलासवे पाखरांचे असती थवे शाल्मलीच्या फुलासवे पाखरांचे असती थवे रक्तवर्णती असे जरी ग्रीष्म तेज हे पहा तरी सोनसळींचा सोन मोहर सोनसळींचा सोन मोहर बहावा असा हा मन विभोर सोन्याची लय लूट खरी ग्रीष्म तेज हे पहा तरी उभा जळता पांगारा यज्ञच येतो साकारा उभा जळता पांगारा यज्ञच येतो साकारा नवपर्णांची शालशिरी ग्रीष्म तेज हे पहा तरी ग्रीष्म तेज हे पहा तरी ग्रीष्मातलं हे वर्णन आहे आपल्या परिसरात फुलणाऱ्या स्थानिक वनस्पतींचं पण याच ग्रीष्मात आपल्याकडे लावलेल्या काही परदेशी वनस्पती भरभरून फुलतात अर्थात त्यांचं जे मूळ स्थान आहे किंवा मूळ देश आहे इथं ते जास्त भरभरून फुलतात पण आपल्याकडेही त्यांचं फुलणं अगदी न विसरता पाहत राहावं असं आहे. याच्यात शीर्षस्थानी असेल तर तो म्हणजे जॅकारेंडा किंवा नीलमोहर नावाचा वृक्ष आपल्याकडे शहरांमध्ये रस्त्याच्या कडेने किंवा तो चौका चौकात आपल्याला लावलेला दिसतो आणि रानावना जेव्हा पळस सावरी फुलतात तेव्हा शहरात आपल्याला जॅकारेंडा ग्रीष्मातली साथ देतो आणि आपल्या रस्त्यावरचा प्रवास सुसह्य करतो. वसंत बापटांनी या जॅकारेंडाचं वर्णन एका कवितेमध्ये केलेलं आहे. जॅकारेंडा 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 वाट भरून घाट भरून बागांमधून जागा धरून जॅकारेंडा जॅकारेंडा वाट भरून घाट भरून बागांमधून जागा धरून इथे तिथे जिथे तिथे वळणावरती फिरून फिरून खूप खूप जॅकारेंडा उन्हामध्ये कात टाकून उन्हामध्ये कात टाकून अंगणामध्ये न्हाऊन माखून सावलीमध्ये जांभळी झोकून रंगानेच अंग माखून उंच नीच जॅकारेंडा ओठी चित्र पंखा धरून छत्री खाली जॅकारेंडा कोपऱ्यावरती खुणा करीत कोपऱ्यावरती खुणा करीत आव्हान देत जॅकारेंडा पक्के शिक्के जॅकारेंडा डोळेभर जॅकारेंडा डोकेभर जॅकारेंडा जॅकारेंडा जॅकारेंडा
जॅकारँडा जॅकारँडा, हाडांमधून घसरणाऱ्या नसाभर पसरणाऱ्या, हाडांमधून घसरणाऱ्या नसाभर पसरणाऱ्या, मणक्यामध्ये मणी मणी वर वर सरकणाऱ्या, हाडांमधून घसरणाऱ्या नसाभर पसरणाऱ्या, मणक्यांमध्ये मणी मणी वर वर सरकणाऱ्या, ऊर्ध्वमुख जॅकारँडा, सहस्त्र शीर्ष जॅकारँडा, इथे तिथे जिथे तिथे उघड उघड जॅकारँडा, फुफ्फुसांच्या कप्प्यामध्ये लपे छपे जॅकारँडा, जॅकारँडा 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 जॅकारँडा। तर ह्या हिरव्यागार तळकोकणाचं वर्णन करणारी कविता ही माधव काटदार यांनी खूप सुंदर लिहिली आहे, आणि त्याच वर्णात त्याच कोकणाचं सद्यस्थितीतलं वर्णन करणारी कविता मंदार ने लिहिली आहे। तर ती काटदार यांनी जी कविता आहे तर त्याचे वाचले, त्याला जे सद्यस्थितीचं वर्णन करणारी कविता आहे जी मंदाने स्वतः लिहिली ती ते कडवं तो वाचेल। तर एकदा मी वाचीन एकदा मंदार। सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळ कोकण, सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळ कोकण, राष्ट्र देवीचे निसर्ग निर्मित केवळ नंदनवन। सह्याद्रीच्या तळी वसे जे हिरवे तळ कोकण, विकास रूपी तया लागले आज मात्र किंकण। झुळझुळ वाणे झुळझुळ गाणे मंजुळ वाणे गात वाहती झरे, झुळझुळ गाणे मंजुळ वाणे गात वाहती झरे, शिलोच्चया तुनी झुरुझुरु जेथे गंगा जल पाझरे। एके काळी रम्य नद्यांनी भूषवले जे स्थळ, एके काळी रम्य नद्यांनी भूषवले जे स्थळ, त्या धमन्यातील आज कसे हे पूर्ण आटले जळ। नील नभी घन नील बघुनी करी सुमनी स्वागत कुडा, गोमेदांच्या तटे फुलांनी बरसा तित तेरडा। सड्या सड्यावर परवा सुद्धा होती सानुली फुले, सड्या सड्यावर परवा सुद्धा होती सानुली फुले, त्याच पठारी तणे विषारी आली कोणामुळे। वृक्षांच्या राईत रंगती शकुंत मधुगायनी, तरंगिणीच्या तटी डोलती नाग केतकी वनी। निर्झरातिरी रान जाईच्या फुलल्या कुंजातुनी, उठे मोहमय संगीताचा अस्फुट कोठे ध्वनी। कशी पर्वतावरी वसवती गिरिस्थाने नवनवी, कशी पर्वतावरी वसवती गिरिस्थाने नवनवी, गिरी जलांवर गिरी वनांवर आपत्ती ओढवी। कुठे आढळे फळभराने लवलेली आवळी, कुठे गाळी ती बुळबुळ आपली पक्व फळे जांभळी। फेन फुलांच्या माळून येई लाटा रत्नाकर, तोच उधळतो कचरा करकट आज किनाऱ्यावर। बघुनी पांढरी भूत पाळवे ताळ काढितो पळ, आईन किंजळ करीती मांत्रिक मंत्र बळा दुर्बळ। एके काळी जिथे नांदल्या आईन मोई किंजळी, एके काळी जिथे नांदल्या आईन मोई किंजळी, काजू अन आंब्यांच्या बागा बहारती त्या स्थळी। सौगंधिक उच्छ्वास सोडती प्राजक्ताच्या कळ्या, सौगंधिक उच्छ्वास सोडती प्राजक्ताच्या कळ्या, लाजत लाजत हळूच उघडता निज नाजुक पाक। प्रश्न लाख हे परंतु आहे एक तया उत्तर, घडते सगळे कारण वाढे मनुजाचा वावर। धुंद सिंधुला मारवेलीची मर्यादा घालून, धुंद सिंधुला मारवेलीची मर्यादा घालून, देवी ऐक मानवा बदलाचा भग शेवटचा हा क्षण, ऐक मानवा बदलाचा भग शेवटचा हा क्षण, राखणे पिढीत पुढच्या हिरवे तळ कोकण। आपल्याकडे सह्याद्री कोकणामध्ये अशी कातळाची मोठी पठार आहे, त्याला सडे पण म्हणतात, आणि हे जे सडे आहेत हे एरवी पावसाळ्यात अगदी हिरवेगार सुंदर होतात। पावसाळ्यानंतर पावसाचा जोर जरा कमी झाला की सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये
अगदी फुलांचे कार्पेट्स गालिचे तयार होतात ह्या सगळ्या सड्यांवरती, आणि मोठ्या प्रमाणामध्ये ही वेगवेगळ्या रंगावरची फुलं फुललेली दिसतात, आणि खूपच वातावरण आहे तेव्हा खूप छान असतं, फार खूप अगदी जोराचा पाऊस पण नसतो, आल्हाददायक असतं वातावरण, मध्ये जशी एखादी पावसाची सर येत असते, आणि ह्या तुम्हाला फोटोत दिसत असेल तर ह्या कातळावर अशा मध्ये मध्ये भेगा आहेत, आणि या प्रत्येक भेगेमध्ये हा एक काय म्हणूया, एक मायक्रो हॅबिटॅट म्हणतो आम्ही त्याला, की एका पद्धतीचा अधिवास आहे की जिथे विशिष्ट फुलं फुलतात, आणि ह्याच्यात ती तुम्हाला दिसतात स्क्रीनवर, त्याला एरियोकोलॉन नाव आहे, किंवा काही युट्रिक्युलरी आहेत, किंवा काही तेरडे आहेत गुलाबी लाल रंगाचे, काही पिवळे जर्द सोनकी आहेत, अशी सगळी वेगवेगळी फुलं त्या एका महिन्यामध्ये दर एका आठवड्यामध्ये त्या कातळाचा रंग बदलत राहतो, आणि या एरवी वर्षभर वृक्ष दिसणाऱ्या कातळाला जणू काही एकदम जिवंतपणाच येतो, आणि जेव्हा कुठलाही माणूस तिथे जातो, कदाचित तुम्ही कास पठाराचं नाव सगळ्यांनी ऐकलं असेल, आणि पर्यटनासाठी तर कास पठार आता खूपच प्रसिद्ध झालंय गेल्या एक 5-6 वर्षांमध्ये, तर तिथे खरोखर त्या वेळामध्ये गेलं की त्या दृश्याचं अगदी काय करून काय नको असं होतं, म्हणजे फोटो काढावे का चित्र काढावं का त्या फुलांचं निरीक्षण करावं का त्या फुलांमध्ये येणारे भुंगे आणि मधमाशा बघावे, असं खूपच सुंदर चित्र आपल्याला तिथे दिसतं, आणि ह्याच फुलांचं भरभरून फुलणाऱ्या फुलांचं वर्णन मंदारने त्याच्या फुले या कवितेत केलं आहे. तो म्हणतो, फुले वेचता वेचता झोळी भरून या जाते, फुले वेचता वेचता झोळी भरून या जाते, अली बाबाच्या गुहेची गोष्ट स्मरून या जाते. या लांब सड्यावर सडे पडले फुलांचे, या लांब सड्यावर सडे पडले फुलांचे, किती गंध किती रंग किती नखरे तयांचे, साऱ्या साजिऱ्या फुलांना निळ्या आभाळाची आस, साऱ्या साजिऱ्या फुलांना निळ्या आभाळाची आस, सांध्या वेलींच्या रंगांनी केली सुंदर आरास. रूप तेज भास्कराचे काही फुलांमध्ये येते, रूप तेज भास्कराचे काही फुलांमध्ये येते, चंद्रा सोबत गातात काही शरदाची गीते. काही फुलांमध्ये ओढ चिंभ आषाढ सरींची, काही फुलांमध्ये ओढ चिंभ आषाढ सरींची, शोभा पाकळ्यात येते थेट मेघडंबरीची. काही फुलांचे श्वास धुंद करीत सुवास, काही फुलांचे श्वास धुंद करीत सुवास, परिमल उधळती मुक्त चारही दिशास. असे दर्शन फुलांचे चित्त हरून या जाते, असे दर्शन फुलांचे चित्त हरून या जाते, फुले वेचता वेचता झोळी भरून या जाते, अली बाबाच्या गुहेची गोष्ट स्मरून या जाते. आपलं जे जुनं संस्कृत साहित्य आहे किंवा मराठी काव्य आहेत त्याच्यामध्ये खूप सारी वनस्पतींची वर्णन आहेत आणि ऋतूंची वर्णन आहेत, वनस्पतींचा आपल्या आसपास जो वावर आहे त्याची वर्णन आहेत. कवी कुरुगुरू कालिदास आहे हा तर निसर्ग वर्णनातला सम्राटच त्याला मानावं लागेल. त्याचं मेघदूत आहे, ऋतुसंहार, ही सगळी काव्य आहेत, त्याच्यामध्ये ठाई ठाई निसर्ग आहे, आणि निसर्ग आणि माणूस असा त्याच्या काव्यातून वेगळा करता येत नाही. मेघदूतामध्ये त्या मेघदूताचा जो नायक आहे यक्ष, तो नागपूरजवळ रामटेक पर्वत आहे, रामगिरी पर्वत आहे, तिथं त्याचा वास्तव्य असतं, आणि तिथून आपली त्याची जी पत्नी आहे तिच्यापासून त्याला विरह प्राप्त झालाय. त्या पत्नी हिमालयातील अलका नगरीत आहे, तर दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणाऱ्या मेघाच्या मार्फत त्या पत्नीला तो संदेश पाठवतो, आणि संदेशामध्ये उत्तर मेघात त्या पत्नीचं घर शोधताना त्या अलका नगरीचं सगळं वर्णन केलेलं आहे, आणि त्या घराच्या भोवती सखीचा जो तिच्या त्याचा विहार आहे त्याच्या भोवती लावलेले अशोक आणि बकुळ वृक्षाचं त्याच्यामध्ये वर्णन आहे, आणि तो असं म्हणतो की अशोक वृक्ष जो आहे त्या अशोकाला तरुणींनी लत्ता प्रहार केल्याशिवाय फुलं येत नाहीत, आणि बकुळ वृक्षावर या तरुणींनी द्राक्षारकांच्या मद्याच्या चुळा टाकल्याशिवाय त्यांना फुलं येत नाहीत. तर असा तो जो श्लोक आहे त्याचा एक मराठी अनुवाद आहे कुसुमाग्रजांनी केलेला, तो मी वाचतो. अशोक आणि बकुळ मिरवती नवपर्णांची कळा, अशोक आणि बकुळ मिरवती नवपर्णांची कळा, लाल लतांचे पाश वेढीती त्या वृक्षांच्या गळा. अशोक आणि बकुल मिरवती नवपर्णांची कळा, लाल लतांचे पाश वेढीती त्या वृक्षांच्या गळा,
एक सखीच्या वामपदाची अभिलाषा बाळगी, दुसरा वांची तिच्या मुखातून द्राक्षारकांच्या चोळा। आणि याच अशोकाला मालविकाग्नी मित्र या नाटकात एक चक्क पात्र म्हणून वापरलंय, म्हणजे हा हे झाड इतर पात्रांशी संवाद करतय असे पण त्याच्यामध्ये काही प्रसंग आहेत। आणि कदाचित खरोखर आपण सगळ्यांनीच हे अनुभवलेलं असेल, म्हणजे की अगदी संवाद जरी घडत नसेल तरी निशब्द संवाद सुद्धा आपल्यांमध्ये आणि काही झाडांमध्ये तयार झालेला असतो, काहीतरी एक अबोल नातं तयार झालेलं असतं। आणि अशाच एका नात्याचं वर्णन इंदिरा संतांनी केलंय त्यांच्या निवडुंग ह्या कवितेत। आणि गंमत म्हणजे कदाचित अनेक जणांनी निवडुंगाची फुलं पाहिली नसतील आणि इंदिराबाईंनी त्यांच्या या कवितेमध्ये निवडुंगाच्या फुलाचं पण वर्णन केलंय। निवडुंगाच्या शीर्ण फुलांचे जुवे लालसर ल्यावे कानी, निवडुंगाच्या शीर्ण फुलांचे जुबे लालसर ल्यावे कानी, जरा शिरावे पदर खोवनी करवंदाच्या जाळी मधून, शीळ खोलये तळरानातून भणभण वारा चढणीवरचा, शीळ खोलये तळरानातून भणभण वारा चढणीवरचा, गालापाशी झिळमिळ लाडिक स्वाद जिभेवर आंबट कच्चा, नवती जाणीव आणि कुणाची नवते स्वप्न ही कुणी असावे, नवती जाणीव आणि कुणाची नवते स्वप्न ही कुणी असावे, डोंगर चढणी वरी एकटे किती फिरावे उभे राहावे, पुन्हा कधी नच मिळायचे ते माझे पण ते अपुले पण, पुन्हा कधी नच मिळायचे ते माझे पण ते अपुले पण, झुरते मन तन मन त्याच्यासाठी उरते पदरी तीच आठवण, निवडुंगाच्या लाल झुब्याची टपोर काळ्या करवंदाची। निवडुंग या कवितेत आपण बघितलं की कवीनं कवयित्रीनं निसर्गाकडे कसं बघितलं, आता एका शास्त्रज्ञाने एका कसं वनस्पतीकडे एका वनस्पती समूहाकडे कसं बघितलंय हे सांगणारी पुढची कविता आहे खारफुटी। आमचे एक मित्र आहेत केतकीचेन माझे डॉक्टर महेश शिंदीकर, यांनी खारफुटी या विषयामध्ये PhD केलं आणि त्यांनी लिहिलेली कविता आहे। खारफुटी हा एक विशिष्ट प्रकारचा वनस्पती समूह आहे, आदिवास आहे, आणि समुद्र किनाऱ्यावर जिथं सागरा धरणी मिळते असं म्हणतो ना आपण काव्यामध्ये, अशा ठिकाणी जिथं दलदलीचे प्रदेश तयार होतात त्या चिखलमय प्रदेशात ही खारफुटी वाढते। या वनस्पतींच्या मुळांना प्राणवायू मिळत नाही त्यामुळे ती श्वसनासाठी बाहेर जमिनीवर त्याची मुळं येतात, त्या ठिकाणच्या दलदलीत बिया रुजत नाहीत त्यामुळं त्या वातावरणात बिया रुजाव्यात म्हणून त्या बिया झाडावरच रुजायला सुरुवात होते आणि त्या खाली पडल्यावर त्या रुजलेल्याच बिया खाली पडल्यावर त्या वाढतात। अतिरिक्त क्षार आहेत त्याच्यामुळे वनस्पतींनी स्वतः काही अनुकूलन स्वतःमध्ये काही बदल केलेले आहेत। या खारफुटीचे माणसाला खूप फायदे आहेत आणि तुम्ही वृत्तपत्रात वाचत असाल तर ज्या भागात खारफुटी जास्त असते ते किनारे वादळांपासून सुरक्षित राहतात। ते सारे त्याचे शास्त्रीय पैलू आहेत या खारफुटी परिसंस्थेचे, खारफुटी आदिवासाचे, ते अत्यंत चपखलपणे या कवितेत महेश शिंदीकरांनी मांडलेले आहेत। माझ्यासाठी रचिल्या गेल्या चिखलाच्या वाटा, माझ्यासाठी रचिल्या गेल्या चिखलाच्या वाटा, पायावरती सतत झेलतो मी सागर लाटा, स्थान मिळाले आहे निश्चित सागर तीरावरी, स्थान मिळाले आहे निश्चित सागर तीरावरी, विशुवापासून धाव आमुची कर्क मकरापरी, असेल माझ्या पुढ्यात थोडा रत्ना करतो जरी, दिवसा माझी एक दोनदा आमुची भेट जरुरी, सूक्ष्मापासून भव्यत्वाची इथे उघडली खाती, सूक्ष्मापासून भव्यत्वाची इथे उघडली खाती, भिन्न अनन्य जाती प्रजाती सुखे नैव नांदती, प्राणवायूचे प्रमाण मजला उणे जरासे दिले, प्राणवायूचे प्रमाण मजला उणे जरासे दिले, श्वसनासाठी धरणीवरती येती आमुची मुळे, बीजास आमुच्या अस्तित्वाचे आव्हान असे हे खरे, बीजास आमुच्या अस्तित्वाचे आव्हान असे हे खरे, खांद्यांवरती अस्ती चालू आमची पाळणा घरे, परागणांच्या हालचालीचे वाहक किती मोकळे, परागणांच्या हालचालींचे वाहक किती मोकळे, कधी वारा मधमाशा मुंग्या
किंवा वट वाघळे उपयोगी मी मानवाच्या अनव्यवसायासाठी उपयोगी मी मानवाच्या अनव्यवसायासाठी काही नाही तरी मी उरतो मग जगण्यासाठी काही नाही तरी मी उरतो मग जगण्यासाठी दोन्ही घरचा पाहुणा मी मर्यादेत राहतो दोन्ही घरचा पाहुणा मी मर्यादेत राहतो काठावरचे जगणे तुमच्या कल्याणा वाहतो. फारच खरफुटी परिसंस्थेचं उत्तम वर्णन करणारी ही कविता आहे. आणि खरं तर एखादा शास्त्रज्ञ अगदी बॉटनी या विषयातला जेव्हा परिसंस्थेकडे कवी मनाने बघतो तेव्हा खरफुटी सारखी कविता तयार होते. पण हेच एखादा हाडाचा कवी जरा वेगळ्या दृष्टिकोनातून जेव्हा झाडांकडे बघतो किंवा कसा बघू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे हरिवंशराय बच्चन यांची मधुशाला ही कविता. ही रुबाई आहे. रुबाई हा एक पर्शियन काव्य प्रकार आहे असं आपण म्हणजे पर्शियन काव्य प्रकार आहे. आणि या मधुशाला काव्यसंग्रहामध्ये साधारण 135 वगैरे रुबाया आहेत. आणि यातल्या काही ज्या आहेत त्या म्हणजे निसर्गातलं काहीतरी रूपक वापरून लिहिलेलं आहे. त्यातलीच ही मधुशाला. पौधे आज बने है साकी ले लो फुलो का प्याला. म्हणजे मधुशालेमध्ये ती जी प्याला घेऊन येणारी साकी आहे त्याचं उपमा ह्या फुलांना हरिवंशराय बच्चन यांनी दिली आहे. पौधे आज बने है साकी ले लो फुलो का प्याला भरी हुई है जिनके अंदर परिमल मिश्रित रस हाला. हाला म्हणजे दारू. म्हणजे ह्याच्यातलं जे काय सगळा मकरंद आहे तो म्हणजे परिमल मिश्रित रस हाला असं ते म्हणतात. मांग मांग कर भ्रमरो के दल रस की मदिरा पीते है. मांग मांग कर रस भ्रमरो के दल रस की मदिरा पीते है झूम झपक मद कंपित होते उपवन क्या है मधुशाला. सो अगदीच त्यांनी शेवट खूपच इंटरेस्टिंग केला. आणि खरोखर म्हणजे जेव्हा आपण अशी फुलं फुललेली बघतो आणि त्याच्यावर जेव्हा हे सगळे भ्रमर आलेले असतात आणि ते खरोखर एका फुलाकडून दुसऱ्या फुलाकडे जात असताना अगदी ह्या कवितेचं आपल्याला म्हणजे काय साक्षात अनुभवायला मिळते. तर अशी ही रुबाई. यानंतर थोडं आम्ही कविता सादर करणार आहोत म्हणजे एक बाभूळ या एकाच झाडावरच्या कविता. पण दोन एक लिहिली आहे वसंत बापटांनी आणि दुसरी लिहिली आहे इंदिरा संतांनी. तर दोन कवी एकाच झाडा कसे कडे कशा दोन वेगळ्या दृष्टिकोनातून बघू शकतात हे आपण बघूया. म्हणजे बापटांच्या कवितेतून त्या बाभळीचं सगळं कणखरपणाचं वर्णन आहे आणि इंदिरा संतांनी जी केली आहे त्याच्यामध्ये तिच्या सौंदर्याचं वर्णन त्यांनी केलंय. तर आम्ही या एक एक कविता सादर करतो. बाभूळ मंदार सादर करतोय. असल लाकूड भक्कम गाठ असल लाकूड भक्कम गाठ ताठर कणा टणक पाठ वारा खात गारा खात बाभूळ झाड उभेच आहे. देहा फुटले बारा फाटे अंगावरचे पिकले काटे. देहा फुटले बारा फाटे अंगावरचे पिकले काटे आभाळात खुपसून बोटे बाभूळ झाड उभेच आहे. अंगावरची लवलव मिटली माथ्यावरची हळद विटली. अंगावरची लवलव मिटली भात्या माथ्यावरची हळद विटली छाताडाची ढलपी फुटली बाभूळ झाड उभेच आहे. जगते आहे जगले आहे काकुळतेने बघते आहे. जगले आहे जगते आहे काकुळतेने बघते आहे. खांद्यावरती सुतारांचे घरटे घेऊन उभेच आहे. टक 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 चिटर फटक चिटर फटक. टक 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 चिटर फटक चिटर फटक. सुतार पक्षी म्हाताऱ्याला सोलत आहे शोषत आहे. वारा खात गारा खात बाभूळ झाड उभेच आहे. बाभूळ झाड उभेच आहे. लवलव हिरवी गार पालवी काट्यांचीवर मोहक जाळी. लवलव हिरवी गार पालवी काट्यांचीवर मोहक जाळी घमघम करती लोलक पिवळे फांदी तर काळोखी काळी. झिरमिळ करीती शेंगा नाजुक वेलांटीची वळणे वळणे. झिरमिळ करीती शेंगा नाजुक वेलांटीची वळणे वळणे या साऱ्यातून झिरमिळ झरती रंग नभाचे लोभस वाणे.
कुसर कलाकृती अशी बाभळी तिला न ठावी नागर रीती, कुसर कलाकृती अशी बाभळी तिला न ठावी नागर रीती, दूर कुठे तरी बांधावरती झुकून जराशी उभी एकटी, अंगावरती खेळवी राघू लाघट शेळ्या पाया जवळी, अंगावरती खेळवी राघू लाघट शेळ्या पाया जवळी, बाळ गुराखी होऊन या मन रमते इथे सांज सकाळी, येते परतून नवेच होऊन, येते परतून नवेच होऊन, लेऊन हिरवे नाजूक लेणे अंगावरती माखुनी अवघ्या धुंद सुवासिक पिवळे उठणे। तोरण्यानं मला त्या दिवशी चांगलंच फसवलं, तोरण्यानं मला त्या दिवशी चांगलंच फसवलं। पायथ्याशी आलो तेव्हा आकाशात ढगांचा मागमूसही नव्हता, पायथ्याशी आलो तेव्हा आकाशात ढगांचा मागमूसही नव्हता। चालायला सुरुवात केली तेव्हा पाठीवर उन्हानं छत्री धरली होती। निम्मा चढ पार करून आलो आणि रंगभूमीवरचं चित्र बदलावं तसं सगळं बदलून गेलं। जोरदार वाऱ्यानं पहिली सलामी दिली, मागोमाग धुकं चाल करून आलं आणि क्षणार्धात पावसानं थैमान घातलं। काही सेकंदातच मी ओला चिंब झालो, पण चालायचं थांबवलं नाही, चालतच राहिलो। पावलाकडं आणि वाटेकडं अजिबात लक्ष, पावलाकडं आणि वाटेकडं लक्ष ठेवून अजिबात वर न बघता। पाऊस पडतच होता, नक्की किती अंतर चालून आलो समजलं नाही। मग पावसाचा जोर एकदम मंदावला, धुक्याचा पदर डोळ्यासमोरून अकस्मातपणे सरकला आणि एक निळं लावण्य लेणं समोर प्रकटलं। कारवी, होय कारवीच। 8 वर्षानंतर होणारा कारवीचा हा नितांत सुंदर देखणा पुष्पोत्सव होता। हिरव्या गालीच्यावर निळ्या रंगाच्या लक्षावधी छटा, नजर पोचेल तिथपर्यंत कारवीच, कारवी कारवी आणि कारवीच। अजूनही तोरणगडवरचा पाऊस आणि त्या पाठोपाठ झालेलं कारवीचं ते दर्शन, ही दोन चित्र मी अलग करू शकलेलो नाहीये। तोरणगडच्या चढणीवरली निळी कारवी परवा फुलली, तोरणगडच्या चढणीवरली निळी कारवी परवा फुलली, अशी बहरली साध जणू अंबरातली खाली आली। निळी कारवी जेव्हा फुलते मधमाशांचा सुकाळ येतो, निळी कारवी जेव्हा फुलते मधमाशांचा सुकाळ येतो, मकरंदाचे कुंभ सांडती बहर एवढा अपार येतो। निळी कारवी फुलता फुलता अधिवासाचे चित्र बदलते, निळी कारवी फुलता फुलता अधिवासाचे चित्र बदलते, उतार ऐसे पुलकित होती नीलगिरी हे सार्थ वाटते। कुठे कुरुंजी कुठे वायटी माळ कारवी आणि टोपली, हे म्हणजे हे सगळे कारवीचे वेगवेगळे प्रकार आहेत, कुरुंजी वायटी माळ कारवी टोपली कारवी। कुठे कुरुंजी कुठे वायटी माळ कारवी आणि टोपली, सह्याद्रीच्या बाहूंवरती एकातून उत्क्रांतित झाली। फुलून येते कारवी जेव्हा वर्ष तिच्या ते मरणाचे, फुलून येते कारवी जेव्हा वर्ष तिच्या ते मरणाचे, जीर्ण जीवांना निरोप देऊन नवबीजांनी रुजण्याचे। पुढल्या वर्षी याच ठिकाणी, पुढल्या वर्षी याच ठिकाणी नसेल येथे ही निळाई, पुढल्या वर्षी याच ठिकाणी नसेल येथे ही निळाई, लाख लाख परी नवस्वप्नांना रुजण्याची पण असेल घाई, रुजण्याची पण असेल घाई। प्रस्तावने आम्ही आधी सांगितलं की मानव केंद्रित कविता आम्ही शक्यतो याच्यात घेत नाही, कविता वनस्पतीचं वर्णन करणाऱ्या अशा आहेत, कारण वनस्पतीय रूपक आणि मानवी भावना सांगणाऱ्या अनेक कविता मराठीत आहेत, पण त्या शक्यतो या कार्यक्रमात घ्यायचा आमचा प्रयत्न नसतो। वनस्पती केंद्रितच कविता आम्ही घेतो। आम्ही एक रामचंद्र अनंत कालेले यांची एक चिंच नावाची कविता वाचली। त्या कवितेतल्या 2 ओळी होत्या की 40 च्या वर वय गेले तरी या चिंचेचा उघडा खांदा,
पुढे अर्थात ती कविता वेगळ्याच दिशेने गेली पण त्या दोन ओळी मात्र मनात राहिल्या. तेव्हा मी ठरवलं की या चिंचेला जर त्यांनी सौंदर्यवती म्हणलंय तर तिचं सौंदर्याचं थोडं वर्णन करावं आणि थेट तिला कॉलेजला पाठवावी आणि मग त्याप्रमाणे एक पूर्ण मानव केंद्रित कविता लिहिली. चिंचेकडे सुंदरी म्हणून या कवितेत बघत आहे तिचे मित्र किंवा तिच्यावर असलेले आशिक. पण कॉलेजमधल्या ऑब्व्हियसली प्रेमाला एक तिसरा कोण असतो, जेलसीचा. हा जेलसीचा अँगल आहे म्हणजे या कवितेत तिच्या चिंचेच्या मैत्रिणी त्या तिच्यावर जळत आहेत कारण तिचे आशिक संख्येनं जास्त आहेत. त्यामुळं हा एक प्रकारचा संवाद आहे चिंचेच्या प्रेमींचा आणि चिंचेवर जेलस असणाऱ्या मैत्रिणींचा. पहिल्या दोन ओळी कालेल्यांच्या नंतर मग मी त्या कवितेचा वेगळ्या दिशेनं विस्तार केलाय. मी वाचतो ते बोलत आहेत चिंचेचे आशिक आणि केतकी वाचत आहेत ते चिंचेवर जळणाऱ्या तिच्या मैत्रिणी. कॉलेज कन्या चिंच श्यामला, कॉलेज कन्या चिंच श्यामला रूपवान आकर्षक बांधा, पंचवीशीत ही जरी पोचली तरी चिंचेचा उघडा खांदा. चिंचेच काही खरं नाही, असलं वागणं काही बरं नाही, कोण म्हणतं तिच्याबद्दल मनात काही काळ बेरं नाही. दरवर्षी ती टाकून देते जुनी पुराणी सारी वसने, चिंचेची पानगळ होते ना ते आहे. दरवर्षी ती टाकून देते जुनी पुराणी सारी वसने, नवीन वर्षी नवीन फॅशन हट्टाने ती जरूर नेसळी. तिला वाटतं तीच भारी, फार नाही तिची रेंज, नुसता हिरवा आवडतो, नाही जराही फॅशन सेन्स. फटाकड्या त्या तिच्या मैत्रिणी, फटाकड्या त्या तिच्या मैत्रिणी बकुळ सावर आणिक मोई, फिदा त्यांवरी पांगारे पळस खैर अन त्यांचे भाई. या साऱ्यांना आशिक म्हणणे, या साऱ्यांना आशिक म्हणणे चिंचेच्या रूपाची तौहीन, या साऱ्यांना आशिक म्हणणे चिंचेच्या रूपाची तौहीन, टपले शेंगांवरती तरीही कितीक सारे आंबट शौकीन. चिंच कुणाला वाटते आंबट तर कुणाला वाटते गोड, कुणाकुणाला वाटते ती हापूस आंब्याची फोड. चिंच सुंदरी तरुण होई भवतालीच्या चुकवीत नजरा, चिंच सुंदरी तरुण होई भवतालीच्या चुकवीत नजरा, तरी न होतो कधी कमी ही कणभर ही हा उडेल नखरा, तरी न होतो कधी कमी ही कणभर कणभरी हा उडेल नखरा. या चिंचेमुळे तोंडाला पाणी सुटलंच आहे तर इतरही रानमेवाचा उल्लेख त्याशिवाय राहवत नाहीये. आणि खरोखर आपल्या रानातली जी सगळ्या रानमेव्याची विविधता आहे ती खरोखर अचंबित करणारी आहे. गेली 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 म्हणजे घट्ट लावलं, म्हणजे मला आठवतंय जेव्हा आम्ही नवीन नवीन काम सुरू केलं तेव्हा जर का बरोबर डबा नसेल तर आम्ही या रानावनातल्या करवंद, चिंचा, भोकरी, तोरण अशी अनेक फळं खाऊनच दिवस काढत असू. आणि ह्या रानमेव्याचंच वर्णन करणारी ही कविता मंदारनी लिहिलेली आहे. आणि याच्यात खर तर काही यातल्या ज्या आहेत ना त्याच्यावर विशिष्ट प्रोसेस करून ती खायला लागतात. काही कंद आहेत समजा ते ओढ्यात बांधून ठेवायला लागतात किंवा बरेच उकळावे लागतात आणि मग त्याच्यापासून भाजी करता येते किंवा ते खाता येतात. तर ही सगळीच डायव्हर्सिटी आता तुम्हाला ह्याच्यातून थोडं या कवितेतून तुम्हाला याची एक झलक मिळेल. चिकट भोकरे खाऊ थोडी आणि करूया जीभ जांभळी, चिकट भोकरे खाऊ थोडी आणि करूया जीभ जांभळी, तोरण आटकी बोरे चाकून फस्त करूया मैना काळी, फळे बकुळीची आणि करमळे आळू टेंबू अन अंबाडे, रानवनीच्या मेव्या मधुनी चाखून घेऊ काकड दिंडे. तर काही फळांना दिंड म्हणतात, काही फळांना म्हणजे वेगवेगळी अशी लोकल किंवा स्थानिक भाषेतली ही नावं आहेत. भारंगीची भाजी आणिक कवळ कुळीची थोडी पाने, भारंगीची भाजी आणिक कवळ कुळीची थोडी पाने, अंबाडी शेवळा पाथरी देती आपुल्यासाठीच राने. कंद शोधूया हमणवेलीचे, कंद शोधूया हमणवेलीचे, दळे आणखी चीर फुलांची, खावी त्यांच्या सोबत नेहमी आणि भाकरी मोह फुलांची. मोहाची झाडं आपल्याकडे विदर्भात मोठ्या प्रमाणात दिसतात आणि त्याची जी फुलं असतात ती वाळवून त्याच्या भाकरी केल्या जातात.
खाज कोयरीची साल सोलुनी कोष्ट कंद ते उकडून घ्यावे. खाज कोयरीची साल सोलुनी कोष्ट कंद ते उकडून घ्यावे. पाण्यामध्ये वाहत ठेवून कडू कारंदे गोड करावे. अनंत मुळीचा चहा करावा. अनंत मुळीचा चहा करावा. कैर फळांचे आणि लोणचे. तळ्यासाठी भजी केनीची घ्यावे आता पान कोणचे. चीक कुड्याचा घेऊन द्रोणी दही जरासे लावून घ्यावे. चीक कुड्याचा घेऊन द्रोणी दही जरासे लावून घ्यावे. खरोखरच एक काळा कुडा नावाचं झाड आहे आणि त्याचा जर का चीक आपण दुधात घातले एक दोन चार थेंब तर त्याचं लगेच इन्स्टंटली दही लागतं. आणि आपल्याकडची सगळी जी गुरे धनगर वगैरे मंडळी आहेत त्यांना हे माहिती असतं. त्यांच्या बरोबर शेळ्या असतात असते पटकन दूध काढतात शेळीचं त्याच्यामध्ये कुड्याचं चीक घालतात त्याचं दही लागतं. आणि फक्त भाकरी बनवतात तीन दगड ठेवतात रानात आणि भाकरीचं पीठ बरोबर असतं आणि त्याच्या बरोबर हे दही आणि भाकरी असं त्यांचं अन्न आहे. चीक कुड्याचा घेऊन द्रोणी दही जरासे लावून घ्यावे. रान भरीचे अन्न गोमटे कधी मधी ते खाऊन घ्यावे. तर अशी ही सगळी रान मेव्याची आपल्याकडची डायव्हर्सिटी आहे. तर आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाला आलोय. शेवटच्याच काही एक कविता आता आपण वाचणार आहोत. नाधो महानोरांची एक कविता आहे. या रानाने लळा लावला असा असा की. या रानाने लळा लावला असा असा की. परस्परांच्या सुख दुःखांना हसलो रडलो. आता तर हा जीवच अवघा असा जखडला. मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो. तर ही इतकी अप्रोप्रिएट कविता आहे की आम्हाला वाटायचं की ही आमच्यासाठीच लिहिली आहे. आणि म्हणून आम्ही मंदारला मीन मानसीने अशी विनंती केली होती आम्ही एक पुस्तक लिहिलं तेव्हा की आम्हाला रान या विषयावर एक सुंदर कविता लिहून हवी. आणि खरोखर त्याने आमच्या विनंतीला मान देऊन एक सुंदर अशी रानावरची कविता तयार केली. आणि त्यानेच ह्या कार्यक्रमाचा शेवट आम्ही करतोय. रान राखिते जळ करी वात निर्मळ. अन्न देऊन सकळ जीव राखी. रान उपयोगी अपार. रान सर्वांना आधार. रान कृपेचा सागर सर्वांसाठी. रान म्हणजे संपदा. रान टाळतसे आपदा. रानाचे दातृत्व सदा सन्मानावे. रान मांगल्याची वृष्टी. रान अस्तित्वाची दृष्टी. रान राखतसे सृष्टी चराचरा. रान उत्क्रांतीच देण. नाही आपुले निर्माण. म्हणून करावे संवर्धन मनुजाने. रान राखावे. रान जोखावे. रान मिळवावे परोपरी. रान आणि आपण जैसे देह आणि प्राण. हे जाणावे प्रमाण अंतरात. धन्यवाद. धन्यवाद. वा मस्त. मी म्हणजे काय स्पेशल दिवाळी भेट म्हटली पण ती अप्रतिम. खूपच छान खूपच छान. स्वर्गीय आनंद दिलात तुम्ही या सगळ्या रानातल्या सगळ्या वेगवेगळ्या झाडांचा वनस्पतींचा आणि अतिशय सुंदर चित्र त्यांच्यासोबत दाखवल्यामुळे आणखी आणखी खूप मजा आली. प्रत्यक्ष रानात गेल्यासारखं वाटलं. आणि त्या सगळ्यातल्या काही काही गोष्टी ज्या अशा वेगवेगळ्या दिसल्या त्याही छान. म्हणजे त्याच हिरव्या आम्ही नुसतेच झाडं बघितली असती तर त्या दिसल्या नसत्या. अशा खूप छान गोष्टी तुम्ही दाखवल्या आणि उलगडून दाखवल्या. खूप खूप छान मस्त. आणि खैर तुझ्या दोन मैत्रिणी श्वेता आणि मालिनी आज आवर्जून उपस्थित राहिल्या हा सुद्धा माझ्यासाठी फार मोठा आनंदाचा भाग आहे. आणि बाकी अर्थातच हॅलो थँक्यू. पण चेहरा पण दाखव किती वाटते.
हेलो चला आणि कुणाकुणाला सगळ्यांनीच खूप छान छान प्रतिक्रिया दिलेल्याच आहे. सर्वच कविता खूपच छान असं मैदानी सुरेंद्री म्हटलंय. रान राखावे रान जपावे. हा मालिनी मालिनी दिसते चिटकी आवाज आवाजही सुरू कर नुसतंच हे नको म्हणजे एकतर आवाज नाहीतर हे असं काही आहे का आवाज नाही लागेल तुला माली रेंज प्रॉब्लेम. अतिशय सुंदर घेतली सुषमा पण खूपच सुंदर. माझ्या शाळेतल्या सख्या आहेत काका खूप छान मेजवानी दिली शिवाळी ती अतिशय सुंदर आणि खरी ही मेजवानी खरी दिवाळीची खरी मेजवानी अगदी गोड गोड खूप सुंदर. आणि माझं एक ऑब्जेक्शन गोड गोड नाही मल्टिपल स्वाद देणारी सर्व चवींचा अनुभव देणारी स्वीट डिश मिळाली सगळ्या सख्यांना आणि सगळ्यांना स्वीट डिश मिळाली दिवाळीची. खूप अभिमान आहे आम्हाला खूप अभिमान आहे केतकीचा खूप अभिमान आहे. थँक्यू सुषमा. चला महेश सोरवणेनी खूप छान छान कॉमेंट इकडे लिहिले आहेत त्यांना काय बोलायचंय पण छान लिहिलंय. हा पण श्रीपाद लेफ्ट झालाय आता त्याने लिहिलंय की त्याला लवकर जायला लागलं लवकर जायला लागत पण. आणि हे सगळे फोटो हो इथलेच आहेत इंडियातले काय अगदी अगदी आपल्या सगळ्या वेगवेगळ्या रानांमधले आम्हीच काढलेले फोटो येथे. म्हणजे जांभळ्या फुलांचं जे एक झाड होत जॅकरांडाचं ते फोटो ते फक्त आपल्याकडचे कारण फोटोवरूनच मला वाटलं की हे इंडियातला नसावा कारण जेव्हा तिकडे बाहेरच्या युरोपियन कंट्रीज मध्ये किंवा अमेरिकन याच्यामध्ये जेव्हा फॉल सीझन असतो ना त्यावेळेस रंगांची उधळण असते एकदम सगळं वेगवेगळं आणि जपान मध्ये ह्या फुलांचं जकरंड मला वाटतं खूप झाड आहेत तिथे म्हणजे फक्त झाडावर फक्त फुलं असतात पानं नसतातच. जकरंड काही पुण्यामध्ये सुद्धा आहेत बरं का पण अगदीच आहेत. आणि फक्त जॅकरांडा एक परदेशी झाड आहे मंदारनी सांगितलंही होतं त्याच्या आधी आणि बाकीची सगळी आपली स्थानिक झाड आहेत. मंदार जातात त्यांचा व्हिडिओ चालू नाहीये का मंदार होता चालू त्यांचं फक्त चित्र दिसते फुलांचं. हॅलो गावी आहे आणि तिथे रेंज जरा कमी असते छान संकल्पना चांगली आहे खूपच छान आहे. आणि फोटोग्राफी कोणाची तुमचीच का अजून तुमच्यावर कोणी होते खास फोटोग्राफर? नाही नाही आमचीच काही मागे सुंदर फोटो फोटो फारच अँगल पण छान आहे आणि छान घेतलेलं आहे सगळी फ्रेम फुलांची आणि सगळी म्हणजे संग्रही ठेवण्यासारखे फोटो आहेत सगळे. थँक्यू. नमस्कार मी अभिजित बोलतोय. सगळा कार्यक्रम फार सुंदर हा फार सुंदर कार्यक्रम आहे सगळा म्हणजे आपल्या अगदी संग्राह्य ठेवावी अशी सगळी माहिती आणि सगळ्या कविता आणि फोटो फार सुंदर संकलन आणि सादरीकरण झालंय. सगळ्यांचे खूप आभार मनापासून खूप खूप धन्यवाद खूपच आवडले खूप छान. थँक्यू. गाण्यांबद्दल रसग्रहणात्मक फार छान लिहितात त्यांचं. एक सजेशन आहे माझं बघा म्हणजे किती समर्पक वाटतंय तुम्ही ज्या स्लाईड दाखवल्या सगळ्या फुलांच्या त्या फारच अप्रतिम आहे पण आज तुम्ही ज्या कविता त्याच्या बरोबर ज्या वाचत होतात ना तर त्या कविता त्याच्यामध्ये जर स्क्रोल होऊन आल्या सुलेखन मध्ये किंवा वेगवेगळ्या कॅलिग्राफी मराठी लेटरिंग मध्ये तर ते अजून कार्यक्रमाचे अजून रंगत वाढेल असं मला वाटतं. म्हणजे एक जस्ट सजेशन आहे बघा तुम्हाला विचार त्याचा. आणि माझ्या मते बहावा दातारांचीच कविता आहे ना हो ती अपेक्षित होती आज.
हो ती नाही आज घेतलेली. त्यांच्याकडे भांडणार आहे कवितांचं, त्यामुळे अर्थात भरपूर आहेत कविता, चॉईस करायला लागतो किती घ्यायच्या. आज आठवण आहे कार्यक्रमासाठी तुझ्या, किती तुझा वाटतो आणि खूप छान वाटला कार्यक्रम. अगदी थोड्या वेळामध्ये चार भिंतीत आम्ही सगळी सगळे सैर केली, सगळी सैर हिरवगार मन झालं आमचं. थँक्यू. कविता सगळ्याच खूप सुंदर निवडल्यात, तुमच्या स्वतःच जे लिखाण आहे तेही उत्कृष्ट होतं. आणि आतापर्यंत कसं की ज्या पण कविता आपण वाचतो त्या फक्त मानवासाठी निसर्गाचा वापर केला जातो, त्यांच्या भावनांसाठी वगैरे, पण निसर्गाचं वर्णन फक्त निसर्गच दाखवण्यासाठी आज जे तुम्ही दाखवलेलं आहे ते खूपच सुंदर आहे. आणि क्रिटिसिझम मध्ये हा एक प्रवाह सुद्धा दिसून येतो आपल्याला फॉरेनच्या याच्यामध्ये, म्हणजे युरोपियन क्रिटिसिझम मध्ये हा दिसून येतो की इको क्रिटिसिझम म्हटलं जातं त्याला, की निसर्गाचा वापर फक्त निसर्गाच्याच साठी. तर त्या पथ त्या याच्यातल्या या सगळ्या कविता मला जाणवल्या. डॉक्टर सविता नंदनवार बोलताय, चेहरा चेहरा दाखवा. जळगावला एमजे कॉलेजला इंग्रजीच्या प्राध्यापिका आहेत, पण आपल्या कार्यक्रमांना रेग्युलरली उपस्थित असतात आणि त्यांच्या कॉमेंट्स खूप छान असतात, म्हणजे अभ्यासपूर्ण अनेक गोष्टी त्या करतात आणि कार्यकर्त्या म्हणून त्या खूप कामही करतात, म्हणजे नुसतंच हे नाही, आरोग्याशी निगडीत काही काम करतात किंवा इतरही अनेक गोष्टी करत असतात. म्हणजे प्राध्यापिका इंग्लिशच्या आहेत पण मल्टिपल मल्टीफेसेटेड पर्सनॅलिटी आहे. चेहरा चेहरा दाखवा असेल तसं आम्हाला चालेल. सविता नंदनवार. चला थांबायचं मग काका. चालेल आता थांबूया डॉक्टर. मला वाटतं एक अजून एक मला असं वाटून गेलं की अजून एकदा यांच्या एखादा शक्य असेल तर अजून एखादा कार्यक्रम यांचाच आपण परत करायला हरकत नाही. यांच्याकडे भांडार आहे असं त्या म्हणाल्या खूप मॅडम, तर एक अजून एक कार्यक्रम करायला हरकत नाही. फार छान माहिती आणि छान संकलन आहे, खूप सुंदर. नाही नाही करूया ना, भांडार म्हणजे काय कवितांचं भांडार मंदार आणि इतर जणांचं मी आपलं वाचते. छान आहे की टीम छान आहे सुंदर तुमची, तर काय हरकत नाही पुन्हा एकदा असंच एकत्र येऊन छान आनंद द्यायला हरकत नाही आम्हाला. एखाद्या तुमच्या प्रोजेक्टच्या बद्दलची काही इन्फॉर्मेशन सुद्धा देता येईल किंवा वेगवेगळ्या ह्याच्याबद्दल आपण घरातल्या वनस्पती किंवा ह्याच्यामध्ये करण्याच्या ज्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे आता जे बहावा किंवा इतर सगळे वर्णन केले तिच्या सल्ल्यावर आम्ही आमच्या शेतावरती एक एक दोन दोन झाडं लावली आहेत आणि छान मजा येते त्या त्या सीझन मध्ये ती झाडं फुलली की केतकीची आठवण येते. अर्थात केतकीची एरवी आठवण येते प्रश्न. पेटू काका मी 2 तारखेला येतेच तिकडे. ओ मोस्ट वेलकम, म्हणजे अगदी परवाच. हो परवाच. वेलकम वेलकम. आणि सगळ्यांना परत एकदा दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. पुढच्या रविवारी परत आपल्या 5 नोव्हेंबरला 5 नोव्हेंबरला आपला जागतिक रंगभूमी दिन आहे आणि त्यानिमित्तानं काही एक पुढच्या रविवारी वेगळं काही एक सरप्राईज देणार आहोत. जाऊ दे, मी सरप्राईज काही सांगत नाही. काही पुणे युनिव्हर्सिटीमध्ये शिकणाऱ्या म्हणजे ह्याच्यामध्ये नाट्यशास्त्र शिकणाऱ्या काही जणी आपलं काही छान प्रेझेंटेशन पुढच्या रविवारी संध्याकाळी 5 वाजता असणार आहे, तर तेही आवर्जून बघा. जागतिक रंगभूमी दिनानिमित्त हा कार्यक्रम होत आहे, तसंच दिवाळीची आणखी एक भेट आपण तुम्हाला देतो आहोत. आणि परत एकदा सगळ्यांना आठवण देतो की हा कार्यक्रम परत अनुभवायचा असेल तर आमच्या युट्यूब चॅनलवर जा, तिथे उद्या संध्याकाळपर्यंत, कारण आता हा लाईव्ह झालाय त्यामुळे तो रेकॉर्डेड आणि थोडा एडिट करून त्याच्यामध्ये आम्ही सादर करू. तो जरूर तो कार्यक्रम बघा, आपल्या मित्रांना मैत्रिणींना तो बघायला सांगा. सगळ्यांना परत एकदा खूप खूप धन्यवाद, विशेषतः केतकी आणि मंदार दोघांनाही फार छान प्रेझेंटेशन आणि फार छान अनुभव दिवाळीनिमित्त आमच्या सर्व प्रेक्षकांना दिला त्याबद्दल.
धन्यवाद दीपावली आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. चालेल, धन्यवाद, गुड नाईट, बाय.